दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचनं आता कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी के रावला बेड्या ठोकल्यात. एका एसआरए कन्सल्टंटकडून खंडणी मागितल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. या निमित्तानं पोलीस दलातच कशी स्पर्धा सुरू झाली आहे पाहूया हा रिपोर्ट. अंडरवर्ल्डचे दोन डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन. दाऊद पाकिस्तानात लपून बसलाय तर छोटा राजन सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे क्राईम ब्रांचनं दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणी अटक करून मोक्का लावलाय. आता आपणही कमी नाही हे दाखवण्यासाठी मुंबई पोलिसांनी छोटा राजनचा खास हस्तक डी के रावला खंडणी प्रकरणी अटक केली आहे. अँटॉप हिल इथल्या एका सोसायटीमध्ये प्रमोटर मार्फत डी के राव एका एसआरए सल्लागाराला धमकावत होता असा आरोप त्याच्यावर आहे. डी के राव हा जुलै 2016 जेलमधून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याच्याविषयी बऱ्याचशा तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. लोकांकडून खंडणी मागणी किंवा जे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात त्यांना धमकवण्याच्या तक्रारी पोलिसांकडे होत्या. ह्या तक्रारीच्या आधारे काल आम्ही गुन्हा दाखल करून त्यांना काल अटक केलेली आहे. त्याला आज कोर्टात आम्ही सादर केलं. तरी 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. डी के रावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणं, धमकावणं असे एकूण 47 गुन्हे दाखल आहेत. छोटा राजनचे भारतातील सर्व व्यवहार तोच सांभाळायचा. मे 2016 तो जामिनावर बाहेर आला होता. ज्या प्रकरणात रावला अटक केली त्या प्रकरणात छोटा राजननं देखील तक्रारदाराला फोनवर धमकावलं होतं का याचा तपास मुंबई पोलीस करतायत. हा तो बाकी इतर कोण गँगस्टर त्यामध्ये आहेत का हा तपास आता आम्ही करू. त्याची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. विल इन्क्वायर टू दॅट आस्पेक्ट आम्ही करू चौकशी. आता अटक केलेली जे बाकीचे लोक कोण आहेत त्याला आपण कारवाई करू. खरं तर इक्बाल कासकरला ठाणे क्राईम ब्रँचनं मुंबई पोलिसांच्या नाकाखालून नागपाडा इथून अटक केल्यापासून मुंबई पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता डी के रावला अटक करून दाऊद आणि छोटा राजन प्रमाणेच पोलीस दलात देखील दोन गट आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. इक्बाल कासकरच्या अटकेनंतर डी के रावला अटक करून पोलीस दलामध्ये अंडरवर्ल्डवरील वर्चस्ववरून स्पर्धा आहे हे आता स्पष्ट झालं आहे. अंडरवर्ल्ड राजरोसपणे लोकांना धमक्या देत आहे, त्यांच्याकडून खंडणी उकळत आहे असं असताना देखील लोक पोलिसात तक्रार करत नाही हे देखील आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डचा खात्मा केल्याचा दावा करणारे पोलीस या अशा पद्धतीने अटक करून अंडरवर्ल्ड सक्रिय असल्याचा बागलबुवा करत आहेत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, दाऊदच्या भावाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे तर आता छोटा राजनचा हस्तक डी के राव याला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. काय सांगाल, पोलीस दलातच स्पर्धा सुरू आहे? नक्कीच हेमाली, जसं सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी दाऊद गँग होती आणि छोटा राजन म्हणजे जो आता जेलमध्ये आहे तो सुरुवातीला बाहेर होता, त्यावेळी मुंबई पोलीस दलावरती अनेक वेळा आरोप झालेले आहेत की दोन गट आहे मुंबई पोलीस दलांमध्ये, जो छोटा राजनला मदत करतो, एक गट दाऊदला मदत करतो. अशा पद्धतीने जी चर्चा होती किंवा अनेकदा समोर देखील आलेलं आहे, अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट जे आहेत त्यांच्यावरती असे आरोप देखील झालेले आहेत. त्यापुढे जाऊन आता नवीन म्हणजे संपूर्ण पोलीस दलात अशी एक वर्चस्वाची लढाई आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो. कारण का ज्या पद्धतीनं डी के रावला अटक करण्यात आलेली आहे तो 2016 जामीनावरती होता आणि बरेचसे त्याच्या विरोधात गुन्हे होते पण कोणी तक्रार त्याला समोर आलं नाही त्यामुळे आम्ही अटक केली नाही असा दावा मुंबई पोलिसांनी केलेला आहे. पण त्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट सांगितली ती म्हणजे इक्बाल कासकरला अटक करून छोटा शकील दाऊद या सगळ्यांना एका प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती मोका लावलेला आहे आणि त्यामुळे ठाणे पोलिसांचं अंडरवर्ल्डवरती वर्चस्व कुठेतरी वाढलेलं आहे असा एक सूर मध्ये मध्यंतरी आला होता. त्यामुळे ठाणे पोलीस मुंबई पोलिसांच्या पुढे जाते का अशी धास्ती मुंबई पोलिसांना होती. त्यानंतर आजची ही अटक आहे, त्यामुळे एकंदर जे अंडरवर्ल्डवरती नेमकं वर्चस्व कोणाचं आहे हे स्पष्ट करण्याकरता नेमकं असं केलं गेलं का अशी चर्चा आता जोड धरू लागलेली आहे. पण मुळात सुरुवातीला म्हणजे काही दिवसांपूर्वीच किंवा काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी बऱ्याच वेळा दावे केलेले आहेत की मुंबईमधून किंवा महाराष्ट्रामधून अंडरवर्ल्डचा पूर्णपणे खात्मा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस दोन ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतं, त्या ठिकाणी खंडणी मागितली जाते आणि पोलीस लोकांना आवाहन करतात की तुम्ही समोर या आणि तक्रार दाखल करा. पण ज्या लोकांच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे किंवा ज्यांनी खंडणी मागितली ते जे गुंड आहेत ते जुनेच आहेत, दाऊद आणि छोटा राजनचा आहे, त्यांचीच गँग आहे. मग नेमकं अंडरवर्ल्डचा खात्मा झालाय का हा पोलिसांचा दावा जो आहे तो खरा मानायचा का पोलिसच या सर्वांचा बागलुवा करतायत आणि अंडरवर्ल्ड कुठेतरी जिवंत आहे, पोलीस आणि अंडरवर्ल्ड दोघं मिळून अशा पद्धतीचे व्यवहार करतात का अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. धन्यवाद अजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.